गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, अगेन वी विल सी सम ट्रांजैक्शंस एंड डिसाइड डेबिट एंड क्रेडिट ऑफ अकाउंट्स बाय यूजिंग ट्रेडिशनल अप्रोच. ओके, अपन ऑलरेडी ट्रेडिशनल अप्रोच समजावून घेतलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे की ट्रेडिशनल अप्रोच किंवा मॉडर्न अप्रोच असेल त्याचे जे रूल्स आहेत ते तुम्हाला पाठ करायचे आहेत. एव्हाना तुमचे पाठ झालेले असले पाहिजेत, तरीसुद्धा मी पुन्हा एकदा रूल्स इथे लिहिलेले आहेत. फ्रॉम नेक्स्ट प्रॉब्लेम आय विल नॉट राईट रूल्स हियर. ओके, देर आर थ्री अकाउंट्स, थ्री टाईप्स ऑफ अकाउंट्स. फर्स्ट इज पर्सनल अकाउंट, दॅट इज अकाउंट्स ऑफ पर्सन्स अँड इन्स्टिट्यूशन्स, अँड द रूल इज डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिव्हर. ज्यावेळेला मी रूल्स सांगते ना त्यावेळेला तुम्ही माझ्याबरोबर ते म्हणणं एक्सपेक्टेड आहे, सो तुम्हाला ते पाठ करणं सोपं जाईल. देन सेकंड अकाउंट इज रियल अकाउंट, अकाउंट्स ऑफ ॲसेट्स अँड प्रॉपर्टीज, अँड द रूल इज डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. थर्ड अकाउंट इज नॉमिनल अकाउंट, दॅट इज अकाउंट्स ऑफ एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स अँड गेन्स, अँड द रूल इज डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स. याचा अर्थ मी तुम्हाला समजावून सांगितला होता, मी पुन्हा एकदा सांगते. पर्सनल अकाउंटमध्ये पर्सन्स आणि इन्स्टिट्यूशन्सचे अकाउंट येतात. आपल्या एंट्रीमधला तो पर्सन किंवा ती इन्स्टिट्यूशन जर रिसिवर असेल, रिसिवर याचा अर्थ घेणारी, तर त्याचा अकाउंट डेबिट करायचा आहे. गिव्हर म्हणजे देणारा असेल तर त्याचा अकाउंट क्रेडिट करायचा आहे. ओके, रिअल अकाउंट, आपल्या ट्रान्झॅक्शनमध्ये जो अकाउंट असेल तो रिअल अकाउंट असेल, म्हणजे ॲसेट किंवा प्रॉपर्टी असेल, तर डेबिट व्हॉट कम्स इन मीन्स दॅट इफ दॅट ॲसेट इज कमिंग इन टू द बिझनेस, ॲसेट्स अकाउंट शुड बी डेबिटेड, अँड इफ ॲसेट गोईंग आउट, ॲसेट इज गोईंग आउट फ्रॉम द बिझनेस, ॲसेट्स अकाउंट शुड बी क्रेडिटेड. ओके, नाव द थर्ड नॉमिनल अकाउंट, इट इन्क्लूड्स अकाउंट्स ऑफ एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स अँड गेन्स. आपल्या ट्रान्झॅक्शनमध्ये एक्सपेन्स इन्कम काय येते ते बघायचं आहे. जर असलेला अकाउंट हा नॉमिनल अकाउंट असेल, म्हणजे एक्सपेन्स किंवा इन्कम वगैरे असेल, तर तो नॉमिनल अकाउंट असणार आहे. तर हा रूल म्हणायचा आपल्याला डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स. म्हणजे तो अकाउंट जर एक्सपेन्स किंवा लॉस असेल तर त्याचा अकाउंट डेबिट करायचा आहे, तो अकाउंट जर इन्कम किंवा गेन असेल फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ अवर बिझनेस तर त्याचा अकाउंट क्रेडिट करायचा आहे. ओके, सो लेट स्टार्ट नाउ विथ द ट्रान्झॅक्शन्स. फर्स्ट ट्रान्झॅक्शन, we have to start business first, so first transaction will be always started business. So first transaction is started business with cash rupees 40,000 and goods rupees 10,000. okay, think about it. So in this transaction there are three accounts involved. As the cash is invested into business, first account will be cash account. Goods are also invested into business, so second account will be goods account, and third account will be capital account, because anything invested by the owner into the business, the total amount will be considered as his capital. Okay, so three accounts are involved in this transaction. Cash account, cash is our asset. Goods म्हणजे स्टॉक ऑफ गुड्स, ती पण आपली ॲसेट असते, सो ॲसेट. अँड कॅपिटल अकाउंट इज अवर कॅपिटल, मीन्स ओनर्स कॅपिटल. ओके, कॅश अकाउंट, ॲसेट्स अकाउंट, गुड्स अकाउंट, ॲसेट्स अकाउंट. सो टू डिसाइड डेबिट ऑर क्रेडिट ऑफ कॅश अँड गुड्स वी हॅव टू यूज द रूल ऑफ रिअल अकाउंट, बिकॉज रिअल अकाउंट इन्क्लूड्स ॲसेट्स अँड प्रॉपर्टीज. सो कॅश अकाउंट इज अवर रिअल अकाउंट अँड गुड्स अकाउंट रिअल अकाउंट. ओके, and the rule says that debit what comes in, credit what goes out. Means what is coming in it should be debited and what is going out it should be credited. As the owner is investing cash and goods into the business, from the point of view of business, cash is coming into the business, goods are coming into the business. Okay, so cash comes in, goods also comes in, and rule says that debit what comes in. So cash account should be debited, goods account should be debited. Now capital account.
कैपिटल अकाउंट इज पर्सनल अकाउंट बिकॉज कैपिटल इज रिलेटेड टू ओनर एंड ओनर इज ए पर्सन सो इट इज पर्सनल अकाउंट. सो यूज रूल ऑफ पर्सनल अकाउंट फॉर डिसाइडिंग डेबिट और क्रेडिट ऑफ कैपिटल अकाउंट. सी द रूल, डेबिट द रिसीवर, क्रेडिट द गिवर. इफ दिस पर्सन हु इज रिलेटेड टू कैपिटल अकाउंट मीन्स ओनर, इफ ओनर इज रिसीवर हिज अकाउंट शुड बी डेबिटेड एंड इफ ओनर इज गिवर हिज अकाउंट शुड बी क्रेडिटेड. ओके, इन दिस ट्रांजेक्शन सी ओनर इज इन्वेस्टिंग कैश एंड गुड्स इन टू बिजनेस मीन्स ओनर इज गिविंग कैश एंड गुड्स टू हिज बिजनेस. सो ओनर इज द गिवर. ओके, सो रूल सेज दैट क्रेडिट द गिवर. सो इन दिस ट्रांजेक्शन टू अकाउंट्स आर डेबिटेड एंड वन अकाउंट इज क्रेडिटेड. अंडरस्टूड? नाउ सी द सेकंड ट्रांजेक्शन. ओपन बैंक अकाउंट डिपॉजिटिंग रुपीज 10,000. टू अकाउंट्स आर इन्वॉल्व. फर्स्ट अकाउंट इज कैश अकाउंट एंड सेकंड अकाउंट इज बैंक अकाउंट. ओके, कैश अकाउंट इज एसेट्स और रियल अकाउंट एंड बैंक अकाउंट इज वी कैन से ऑल्सो रियल अकाउंट और वी कैन से पर्सनल अकाउंट ऑल्सो. सो लेट्स सी पर्सनल अकाउंट. कैश एट बैंक इज और एसेट सो इट इज ऑल्सो कंसिडर्ड एज रियल अकाउंट ऑल्सो. फर्स्ट वी हैव टू यूज द रूल ऑफ रियल अकाउंट. रियल अकाउंट्स रूल सेज दैट डेबिट व्हाट कम्स इन क्रेडिट व्हाट गोज आउट. एज वी आर डिपॉजिटिंग कैश इन टू बैंक कैश इज गोइंग आउट फ्रॉम द बिजनेस सो कैश गोज आउट एंड रूल सेज दैट क्रेडिट व्हाट गोज आउट. सो कैश अकाउंट शुड बी क्रेडिटेड. बैंक अकाउंट इज पर्सनल अकाउंट. रूल सेज दैट डेबिट द रिसीवर, क्रेडिट द गिवर एंड बैंक इज रिसीवर ऑफ दैट कैश. सो रिसीवर एंड रूल सेज दैट डेबिट द रिसीवर. ओके, नाउ द नेक्स्ट ट्रांजेक्शंस. नेक्स्ट ट्रांजेक्शन, गुड्स सोल्ड टू राहुल रुपीज 8,000. सी वेदर दिस ट्रांजेक्शन इज कैश ट्रांजेक्शन और क्रेडिट ट्रांजेक्शन. आई टोल्ड यू हाउ टू सी दैट दिस ट्रांजेक्शन इज क्रेडिट और कैश. कसं बघायचं ते मी तुम्हाला शिकवलं आहे. मी असं सांगितलं आहे की ते ट्रान्झॅक्शन सेल किंवा परचेसचं असेल, पार्टीचं नाव दिलेलं असेल आणि फॉर कॅश, कॅश हा शब्द त्याच्यात नसेल तर ते क्रेडिट ट्रान्झॅक्शन असतं, म्हणजे उधारीचा व्यवहार असतो. इन दिस ट्रान्झॅक्शन गुड्स आर सोल्ड म्हणजे सेलचं ट्रान्झॅक्शन आहे. राहुल दिस इज द पार्टीज नेम, पार्टीज नेम इज गिव्हन आणि फॉर कॅश असे वर्ड्स याच्यामध्ये नाही आहेत. सो दिस इज अ क्रेडिट ट्रान्झॅक्शन. ओके, सो वी आर सेलिंग गुड्स टू राहुल बट राहुल इज नॉट पेईंग द कॅश इमिजिएटली. दिस इज द मीनिंग ऑफ दिस ट्रान्झॅक्शन. सो फर्स्ट अकाउंट विल बी एज वी आर सेलिंग गुड्स फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स फॉर सेल वी विल यूज द वर्ड सेल्स. सो फर्स्ट अकाउंट इज सेल्स अकाउंट. इथे कंसामध्ये तुम्ही गुड्स असं लिहून घेऊ शकता पण तुम्ही गुड्स असं कन्सिडर केलं की वेगळा रूल फॉलो करावा लागतो आणि सेल्स असं केलं की वेगळा रूल. ते मी आता सांगते तुम्हाला सेल्स अकाउंट आणि दुसरा अकाउंट आहे राहुलचं अकाउंट. आपल्याला सेल्स आणि परचेसेस असाच उल्लेख करायचा आहे त्यामुळे आपण सेल्स अकाउंट हा शब्द वापरलेला आहे. ज्यावेळेला आपण सेल्स गुड्स सोल्ड करतो त्यावेळेला आपल्याकडे रेव्हेन्यू येतो म्हणजेच इन्कम. सो सेल्स केला की ते इन्कम असं कन्सिडर केलेलं आहे. सो इट इज नॉमिनल अकाउंट. ॲज इट इज इन्कम इट इज नॉमिनल अकाउंट. अँड राहुल्स अकाउंट इज पर्सनल अकाउंट. ओके, बिकॉज ही इज ए पर्सन. मी काय लिहायला नको आहे पण तरी पण लिहिते आहे मी तुम्हाला समजावं चांगलं म्हणून. आता सेल्स अकाउंटसाठी नॉमिनल अकाउंटचा रूल वापरायचा आहे आपल्याला. रूल सेज दॅट डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स. सो वी हॅव टू क्रेडिट सेल्स अकाउंट. ओके, राहुल वी आर सेलिंग गुड्स टू राहुल सो राहुल इज द रिसीवर. राहुल इज द रिसीवर सो वी हॅव टू डेबिट हिज अकाउंट. ओके, कळतंय सगळ्यांना? आता आपण जर समजा गुड्स असं कन्सिडर केलं तर गुड्स अकाउंट हा रिअल अकाउंट होईल आणि आपण गुड्स सोल्ड करतोय म्हणजे गुड्स गोज आउट अँड रूल सेज दॅट रिअल अकाउंट्स रूल सेज दॅट क्रेडिट व्हॉट गोज आउट. कळतंय? नाऊ ऑनवर्ड्स वी विल यूज सेल्स अकाउंट, परचेसेस अकाउंट एटसेट्रा.
instead of goods account. Now next transaction. Purchased furniture rupees 5000. Two accounts are involved. Cash account and furniture account. कॅश अकाउंट इन्वॉल्व आहे मला कसं कळलं, तर इथे फॉर कॅश असं सांगितलेलं नसलं तरी पार्टीचं नाव दिलेलं नाही आहे, म्हणजे इट शुड बी ए कॅश ट्रान्झॅक्शन. म्हणजे आपण फर्निचर परचेस केलं आणि कॅश आपल्याकडनं गेली आहे, सो कॅश अकाउंट अँड फर्निचर अकाउंट, बोथ अकाउंट्स आर रिअल अकाउंट्स बिकॉज बोथ आर अवर ॲसेट्स. ओके, सो वी हॅव टू यूज ओनली रिअल अकाउंट्स रूल, अँड द रूल इज डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. The asset which is coming in, it should be debited, and the asset which is going out, it should be credited. As we are purchasing furniture, furniture is coming in and cash is going out. Okay, so furniture comes in and cash goes out. So rule says that debit what comes in, credit what goes out. So furniture account will be debited and cash account will be credited. Furniture comes in, debit what comes in, cash goes out, credit what goes out. And next transaction, received from Rahul rupees 7900 in full settlement. अशा पद्धतीचं ट्रान्झॅक्शन अकाउंटिंग इक्वेशन्स शिकवली होती, त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं राहुलने आपल्याला 7900 दिलेले आहेत इन फुल सेटलमेंट. इथे वरच्या ह्याच्यामध्ये बघा, आपण राहुलला 8000 चे गुड्स सोल्ड केले होते, पेमेंट करताना राहुलने 7900 दिलेत, म्हणजे त्यांनी 100 रुपये डिस्काउंट घेतलाय. ओके, सो वी हॅव रिसिव्ड ओनली रुपीज 7900. सो थ्री अकाउंट्स विल बी इन्वॉल्व्ड इन दिस ट्रान्झॅक्शन. फर्स्ट अकाउंट इज कॅश अकाउंट बिकॉज कॅश इज कमिंग इन. The cash is coming from Rahul, so second account is Rahul's account and we are giving discount to him, so third account will be discount account. बघा काय मजा आहे, या एकाच ट्रान्झॅक्शन मध्ये कॅश अकाउंट हा रिअल अकाउंट आहे, राहुलचा अकाउंट हा पर्सनल अकाउंट आहे आणि डिस्काउंट अकाउंट हा नॉमिनल अकाउंट आहे. त्यामुळे आपल्याला डेबिट क्रेडिट ठरवण्यासाठी तिन्ही रूल्स म्हणून बघावे लागतील. पहिल्यांदा कॅश रिअल अकाउंट आहे, वी आर रिसिविंग कॅश, म्हणजे कॅश आपल्याकडे येते. रिअल अकाउंटचं रूल असं सांगतो, डेबिट व्हॉट कम्स इन, इफ दॅट ॲसेट इज कमिंग इन इट शुड बी डेबिटेड. कॅश इज कमिंग इन सो कम्स इन सो डेबिट. ओके, नाव राहुल, रिसिव्ड फ्रॉम राहुल मीन्स राहुल इज गिव्हिंग द कॅश टू अस, मीन्स राहुल इज द गिव्हर. ओके, सो पर्सनल अकाउंट आहे राहुल हा, कारण तो पर्सन आहे. पर्सनल अकाउंटचा रूल बघा, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर, सो राहुल्स अकाउंट विल बी क्रेडिटेड ॲज ही इज अ गिव्हर. अँड नाव थर्ड अकाउंट इज डिस्काउंट अकाउंट. डिस्काउंट अकाउंट इज नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचं रूल असं सांगतो, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स. बघा तुम्ही या ठिकाणी हा जो डिस्काउंट आहे तो आपल्या बिझनेसच्या दृष्टीने एक्सपेन्स म्हणजे किंवा लॉस आहे का इन्कम किंवा गेन आहे. तर बघा, आपण 8000 गुड्स राहुलला विकले होते, राहुलनी 7900 पेमेंट केलं आहे, सो 100 रुपीज आपला लॉस आहे. लक्षात येते तुमच्या, कमी मिळालेत आपल्याला, सो इट इज अवर लॉस. And rule says that debit all expenses and losses. So discount account will be debited. Okay? Now next transaction. Sixth transaction. Received interest rupees 2000. Here we are receiving interest. So two accounts will be involved. First account is interest account. And second account will be cash account. As we are receiving interest, we are assumed that we are receiving interest in cash. Okay? So cash account. Interest account is nominal account because ज्यावेळेला interest मिळतो त्यावेळेला ते income असतं, interest ज्यावेळेला आपण paid करतो त्यावेळेला ते expenses असतात. Expenses किंवा income काही असलं तरी तो nominal accountच असतो. So interest account is nominal account and cash account is real account. Okay, now use nominal accounts rule to decide debit and credit of interest account.
rule says that debit all expenses and losses, credit all gains and incomes. Here we are receiving interest, it means it is our income, okay? So it is our income. And rule says that credit all gains and incomes. So this account should be credited. Now cash account is a real account, and real accounts rule says that debit what comes in, credit what goes out. Here we are receiving interest means cash is coming in, okay? So cash comes in, debit what comes in, okay? Understood? Next, depreciate furniture rupees 1000. Depreciation cha artha mi tumhala sangitlela aahe, reduction in the value of asset due to its use. So tyani sangitla aahe furniture hi tyanche asset 1000 rupees ni depreciate kara. Here two accounts are involved. First account is depreciation account and second account is furniture account. Cash account will not be involved in this transaction because for depreciation is non-cash expense of the business. प्रत्यक्षात कॅश बिझनेसच्या खिशातून जात नाही आहे या ठिकाणी, तर फर्निचरची व्हॅल्यू कमी होती आहे. सो हा जो लॉस किंवा खर्च आहे, हा एक्सपेन्स लॉस हा जो आहे तो नॉन कॅश एक्सपेन्स आहे, ओके? सो डेप्रिसिएशन अकाउंट अँड फर्निचर अकाउंट, ॲज इट इज अवर एक्सपेन्सेस अँड लॉसेस, इट इज नॉमिनल अकाउंट अँड फर्निचर अकाउंट इज अवर ॲसेट, सो रिअल अकाउंट, ओके? नाव use nominal accounts rule. Rule says that debit all expenses and losses, credit all gains and incomes. Debit all expenses and losses. We are depreciating the value of our furniture, so it is our loss, so it should be debited. It is our loss, expenses you can say also, so it should be debited. Furniture is a real account. Rule says that debit what comes in, credit what goes out. Now in this transaction, actually furniture is not going out from the business, but the amount of furniture is reducing, which is as good as the furniture is going out from the business. So it goes out, and rule says that credit what goes out. या ठिकाणी furniture आपल्याकडनं जात आहे असं दिसतंय, कारण फर्निचरची जी आधी व्हॅल्यू असणार आहे त्याच्यात 1000 कमी होणार आहे, म्हणजे फर्निचर आपल्या बुक्समधनं कमी होणार आहे, म्हणजे जाणार आहे असं गृहीत धरलेलं आहे आणि अकाउंट क्रेडिट केलेलं आहे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन, परचेस गुड्स फ्रॉम मनीष रुपीज 5000. सी दिस इज अ क्रेडिट ट्रान्झॅक्शन बिकॉज द ट्रान्झॅक्शन इज ऑफ परचेस. मनीष पार्टीज नेम इज गिवन हियर अँड फॉर कॅश वर्ड्स आर नॉट अवेलेबल हियर. So this is a credit transaction. So two accounts are involved. Purchases account. आपण आता गुड्सला purchases account म्हणणार आहोत, त्यामुळे purchases account आणि मनीष account. Purchases account is nominal account and मनीष account is personal account. Purchases हे nominal आहे कारण आपण. Now next transaction, received interest rupees 2000. Okay, two accounts will be involved in this transaction. First is interest account and second is cash account. Here we have assumed that we are receiving cash. Upon interest milte aplyala mhanje cash milte asa assume kele. So don accounts are interest account and cash account. Interest account is nominal account. इंटरेस्ट हा नेहमी नॉमिनल अकाउंटच असतो, याचं कारण आपण इंटरेस्ट पेड केला तर तो आपला एक्सपेन्स होतो, इंटरेस्ट आपल्याला मिळाला तर तो इन्कम होतो. इथे वी आर रिसिविंग इंटरेस्ट, सो इट इज अवर इन्कम, ओके? नॉमिनल अकाउंटचं प्रोसेस सांगतो, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम. सो इंटरेस्ट अकाउंट विल बी क्रेडिटेड. नाव कॅश अकाउंट, कॅश अकाउंट इज ऑलवेज रिअल अकाउंट अँड रिअल अकाउंट rule says that debit what comes in, credit what goes out. As we are receiving interest, cash is coming in, okay? So it is our income and cash is coming in, so cash comes in and rule says that debit what comes in, so cash account will be debited, okay? Now next, depreciate furniture rupees 1000. मी तुम्हाला ऑलरेडी डेप्रिसिएशनचं मीनिंग सांगितलंय,
डेप्रिसिएशन मीन्स रिडक्शन इन द वैल्यू ऑफ एसेट ड्यू टू इट्स यूज ऑर वेअर अँड टियर. त्याचा अर्थ फर्निचर ही ॲसेट वापरल्यामुळे जुनी झाल्यामुळे तिच्या व्हॅल्यूमध्ये घट होत जाते, कमी कमी होत जाते, रिडक्शन होत जातं त्याच्यामध्ये, त्याला डेप्रिसिएशन असं म्हणतात. ज्या अमाऊंटनी रिडक्शन होतं त्या अमाऊंटला डेप्रिसिएशन असं म्हटलं जातं. इथे त्यांनी सांगितलं आहे फर्निचर 1000 रुपीजनी डेप्रिसिएट करा. सो टू अकाउंट्स आर इन्वॉल्व्ड. फर्स्ट इज डेप्रिसिएशन अकाउंट अँड सेकंड इज फर्निचर अकाउंट. कॅश अकाउंट विल नॉट बी इन्वॉल्व्ड हियर बिकॉज डेप्रिसिएशन इज ए नॉन कॅश एक्सपेन्स. डेप्रिसिएशनमुळे आपल्याकडून कॅश बाहेर जात नाही तर आपल्याकडे असलेल्या ॲसेटची किंमत कमी होते, म्हणजे कॅश ॲक्च्युली जात नसल्यामुळे हा नॉन कॅश एक्सपेन्स आहे. ओके, सो डेप्रिसिएशन हा एक्सपेन्स असल्यामुळे नॉमिनल अकाउंट आहे. इट इज अवर एक्सपेन्स ऑन लॉस अँड रूल सेज दॅट नॉमिनल अकाउंट रूल सेज दॅट डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सो डेप्रिसिएशन अकाउंट विल बी डेबिटेड. नाऊ फर्निचर. फर्निचर इज अवर ॲसेट. सो रिअल अकाउंट ॲसेट्स सगळ्या रिअल अकाउंट असतात. रिअल अकाउंट रूल सेज दॅट डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट. आता या ट्रान्झॅक्शनमध्ये ॲक्च्युली फर्निचर इज नॉट गोईंग आउट फ्रॉम अस, वी आर नॉट सेलिंग फर्निचर, बट द अमाऊंट ऑफ फर्निचर दॅट इज व्हॅल्यू ऑफ फर्निचर इज रिड्युसिंग. इट मीन्स इट इज ॲज गुड ॲज गोईंग आउट फ्रॉम अवर बिझनेस. ओके, सो फर्निचर गोज आउट असं कन्सिडर केलेलं आहे अँड रूल सेज दॅट क्रेडिट व्हॉट गोज आउट. सो फर्निचर अकाउंट विल बी क्रेडिटेड. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन परचेज गुड्स फ्रॉम मनीष रुपीज 5000. टू अकाउंट्स आर इन्वॉल्व्ड. फर्स्ट अकाउंट इज परचेसेस अकाउंट ॲज वी आर परचेसिंग गुड्स. नाऊ इन्स्टेड ऑफ गुड्स अकाउंट वी आर युझिंग परचेसेस अकाउंट. ज्यावेळेला आपण गुड्स परचेस करतो त्यावेळेला परचेसेस अकाउंट वापरायचं आहे आता, आणि ज्यावेळेला आपण सेल करतो त्यावेळेला सेल्स अकाउंट वापरायचं आहे. सेल ऑफ गुड्स, परचेस ऑफ गुड्स ओनली. ओके, सो फर्स्ट अकाउंट विल बी परचेसेस अकाउंट अँड वी आर परचेसिंग गुड्स फ्रॉम मनीष. सो सेकंड अकाउंट विल बी मनीष अकाउंट. ओके, वेन वी परचेस गुड्स वी स्पेंड समथिंग, वी स्पेंड कॅश ऑर समथिंग. ओके, सो परचेसेस अकाउंट विल बी कन्सिडर्ड ॲज अवर एक्सपेन्सेस. सो इट विल बी नॉमिनल अकाउंट एक्सपेन्सेस अँड रूल सेज दॅट नॉमिनल अकाउंट रूल सेज दॅट डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सो परचेसेस अकाउंट विल बी डेबिटेड. इफ यू कन्सिडर हियर ॲज गुड्स अकाउंट देन इट विल बी रिअल अकाउंट अँड ॲज यू आर परचेसिंग गुड्स, गुड्स कम्स इन, रिअल अकाउंट कम्स इन अँड सो डेबिट व्हॉट कम्स इन, या रूलनी ते डेबिटच होणार आहे. ओके, देन मनीष अकाउंट. मनीष अकाउंट इज पर्सनल अकाउंट. ॲज वी आर परचेसिंग गुड्स फ्रॉम मनीष, मनीष इज द गिव्हर ऑफ गुड्स. सो ही इज द गिव्हर अँड रूल सेज दॅट क्रेडिट द गिव्हर. ओके, नाऊ नेक्स्ट ट्रान्झॅक्शन पेड सॅलरी बाय चेक. सॅलरी दिलेली आहे, पेड केलेली आहे चेकनी. ॲज वी आर पेईंग सॅलरी फर्स्ट अकाउंट विल बी सॅलरी अकाउंट अँड ॲज द पेमेंट इज मेड बाय चेक सेकंड अकाउंट विल बी बँक अकाउंट. ज्यावेळेला चेकनी पेमेंट होतं त्यावेळेला बँक अकाउंट इन्वॉल्व होतो, कॅश अकाउंट इन्वॉल्व होत नाही. ओके, सॅलरी इज नॉमिनल अकाउंट अँड बँक इज पर्सनल अकाउंट. सॅलरी इज नॉमिनल अकाउंट बिकॉज वी आर पेईंग सॅलरी, इट इज अवर एक्सपेन्स अँड सी द रूल ऑफ नॉमिनल अकाउंट. रूल सेज दॅट डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सो सॅलरी अकाउंट विल बी डेबिटेड. नाऊ बँक अकाउंट. बँक अकाउंट इज अ पर्सनल अकाउंट. रूल सेज दॅट डेबिट द रिसिवर क्रेडिट द गिव्हर. ॲज वी आर पेईंग सॅलरी बाय चेक अवर बँक इज द गिव्हर. सो क्रेडिट द गिव्हर. ओके, इफ कॅश ॲट बँक इज अवर ॲसेट. इफ यू कन्सिडर बँक अकाउंट ॲज ॲसेट देन इट विल बी रिअल अकाउंट. ओके, अँड रिअल अकाउंट रूल सेज दॅट डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट. फ्रॉम अवर बँक अकाउंट बँक बॅलन्स कॅश इज गोईंग आउट. ओके, सो क्रेडिट व्हॉट गोज आउट यावरूनही क्रेडिटच होणार आहे. ओके, नाव द लास्ट ट्रान्झॅक्शन पेड टू मनीष रुपीज 4800 इन फुल सेटलमेंट. इन फुल सेटलमेंट असे शब्द बघितले की आपण बघायचं आहे की वरती काय ट्रान्झॅक्शन आहे. द वी हॅव परचेस गुड्स फ्रॉम मनीष रुपीज 5000. मग अशी आपण मनीषकडनं उधारीनी माल परचेस केला होता त्याचा आपण पेमेंट करतो आहे आता मनीषला. पण वाईल पेमेंट
while making the payment we are paying rupees 4800 only, means we are taking 200 rupees discount from Manish. Okay, so three accounts will be involved. As we are paying cash, one first will be cash account to Manish. Manish la payment kartoy, tyamule second account Manish account, and third account apan discount ditoy, tyamule discount account. Okay, cash account is real account, Manish account is personal account as he is a person, and discount account is nominal account. लक्षात घ्या, discount हा नेहमी nominal account असतो. जर आपण आपल्याला discount मिळाला तर तो आपला फायदा आहे, त्यामुळे nominal account. जर आपण discount paid केला तर तो आपला loss आहे, म्हणजे discount दिला दुसऱ्याला तर तो आपला loss आहे, त्यामुळे पण nominal account. First real account. We are paying cash to Manish, so cash goes out. And real account rule says that debit what comes in, credit what goes out. So here cash account will be credited as cash is going out. Okay. Manish is a personal account paid to Manish. Apan Manish la paid karto hai paise. So Manish is the receiver. Okay. So debit the receiver as personal account rule says that debit the receiver, credit the giver. Okay. Here Manish is the receiver, so debit the receiver. Now third is discount account, which is nominal account. Rule says that debit all expenses and losses, credit all gains and incomes. Here we are paying rupees 4800 to Manish instead of rupees 5000, means we are taking 200 rupees discount. Our discount हा आपला profit है, gain आहे, याचं कारण आपण 5000 चे गुड्स परचेस केलेले आहेत आणि आपण आता त्याला 4800 रुपये देतोय, 200 रुपये आपले वाचलेले आहेत. सो दिस इज अवर गेन, अँड रूल सेज दॅट क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स. सो दिस अकाउंट विल बी क्रेडिटेड. ओके, सो इन दिस ट्रान्झॅक्शन थ्री अकाउंट्स आर इन्वॉल्व. आज मी तुम्हाला जे ट्रान्झॅक्शन शिकवले त्याच्यामध्ये काही ट्रान्झॅक्शन्समध्ये तीन अकाउंट्स पण इन्वॉल्व असतात असं मी तुम्हाला शिकवलं आहे. कोणत्याही एंट्रीमध्ये 3, 4, 5, 6 कितीही अकाउंट्स इन्वॉल्व असू शकतात. ओके, सो या एंट्रीचा नीट स्टडी करा. नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये आपण आणखीन काही एंट्री शिकणार आहोत. तसंच या प्रकारची ट्रान्झॅक्शन्स डेबिट आणि क्रेडिट डिसाईड करताना मॉडर्न अप्रोच, ट्रॅडिशनल अप्रोच दोन्ही वापरून कसं शिकायचं हेही आपण बघणार आहोत. ओके, दॅट्स ऑल फॉर टुडे.